अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संध्याकाळी बौद्ध अनुयायांच्या वतीने भुसावळ रोड चौफुल्लीवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या नियोजित ठिकाणी बुद्धवंदना घेण्यात येऊन भुसावळ रोड चौफुल्ली ते भीमनगरपर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला। या प्रसंगी जामनेर शहरातील बौद्ध धर्मीय उपासक उपासिकाच नव्हे तर सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलित करत अभिवादन केले। सर्वांना विनंती आहे की आपण महापरिनिर्वाण दिन साजरा करतोय, सर्वांनी शांततेमध्ये इथून तर भीमनगरपर्यंत जायचंय, कुठल्याही प्रकारचं आपच्यामध्ये बोलणं किंवा कोणतीही घोषणा न देता आपल्याला फक्त बुद्धम चरणम गच्छामी, धम्मम चरणम गच्छामी आणि संघम चरणम गच्छामी हे तीनच म्हणत इथून तिथपर्यंत जायचं आहे। या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला मेणबत्ती, अगरबत्ती आणि पुष्प वाहण्यासाठी नगरसेविका सयाबाई माधव सुभाडे, डॉक्टर अल्लाट साहेब, डॉक्टर पोयकर साहेब, हवालदार मेजर संजय सपकाळे, चंद्रकांतदादा इंगळे, किशोर तायडे यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी मेणबत्ती प्रज्वलित करावी, अगरबत्ती प्रज्वलित करावी आणि पुष्प अर्पण करावी। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, तृतीयमपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयमपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयमपि संघं शरणं गच्छामि, तृतीयमपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयमपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयमपि संघं शरणं गच्छामि,
कामेशुमिच्छाचारा वेरमणि शिक्षापदं समादयामि। शिक्षापदं समादयामि। पुरा मेरय मच्च पमातठाना वेरमणि शिक्षापदं समादयामि। क्रांती ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आपल्या महाराष्ट्राचं कुलदैव छत्रपती शिवाजी महाराज या महामानवांना त्रिवार अभिवादन करून मित्र 6 डिसेंबर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन या दिवशी सर्व भारतीयांना तसेच दलितांना सर्व समाजांना फार मोठं भोजनांना दुःख झालेलं होतं। शरणं भूतो मे शरणं वरं एते न सचवचन ओ तुमे जय मंगलं नथी मे शरणं दमो मे शरणं वरं एते न सचवचन ओ तुमे जय मंगलं नथी मे शरणं वरं संगो मे शरणं वरं एते न सचवचन ओ तुमे जय मंगलं साधु साधु साधु। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आज 6 डिसेंबर म्हणजेच विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथील इंदूर जिल्ह्यातील मऊ या ठिकाणी विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला। विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासून आपल्या अत्यंत कुशाग्र बुद्धीने हुशार होते। लहानपणापासूनच त्यांना शिक्षणाची फार मोठी आवड होती। त्यांनी आपलं मॅट्रिकचं शिक्षण झाल्यानंतर पुढील उच्च शिक्षण घेण्याचा मानस व्यक्त केला। त्यावेळेस बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशामध्ये पाठवलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती साजरी करणारे महात्मा ज्योतिबराव फुले यांचा फार मोठा पगडा होता, कारण छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली शिवजयंती महात्मा फुले यांनी साजरी केली होती आणि म्हणूनच विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुले यांना आपलं गुरु मानलं होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फार उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी बऱ्याच प्रकारचे ग्रंथ लिहिले, त्याचप्रमाणे मुकनायक म्हणून बहुजनांचं पहिलं दैनिक त्यांनी या देशामध्ये सुरू केलं। त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध महासभा असेल, समता सैनिक दल असेल, अशा विविध सामाजिक संघटनांची या ठिकाणी पेरणी केली व उभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपण संविधान असेल सर्वच गोष्टीत बघतो। शेवटी मी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्त या ठिकाणी विश्ववंदनीय बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो। माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो। जय जिजाऊ जय भीम। विश्वाला सुख आणि शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता अहिल्याबाई होळकर आणि आपल्या भारतीय घटनेला आपल्या लेखणीने कायद्यात घटनेत अंतर्भूत करणारे विद्वेचे प्रखर पंडित भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना मी अभिवादन करतो। 6 डिसेंबर 1956 साली
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं. आज त्यांचा 63वा महापरिनिर्वाण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्यविषयी सांगायचं म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रथम कायदेमंत्री होते. नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी OBC आरक्षणाचा प्रश्न त्यावेळेस संसदेत मांडला होता, पण दुर्दैवाने तो मंजूर झालेला नाही. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोडबिल आणलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचे नेते नव्हते तर त्यांनी बहुजन समाजासाठी कार्य केलेलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित नेतृत्व म्हणजे बहुजनांमधून अपेक्षित होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार सुद्धा आहे. त्यांनी संविधानामार्फत गरिबापासून तर श्रीमंतांना लोकशाहीमध्ये मतदानाचा अधिकार दिला. त्यांचं कार्य जेवढं सांगितलं तेवढं कमी आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काही लोकांनी दलितांपुरतेच मर्यादित ठेवले, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे नेते नसून हे बहुजनांचे नेते आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्व जनतेने अभ्यास केला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आज महापरिनिर्वाण झालेलं आहे, 63वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त. या ठिकाणी उपस्थित सर्व बौद्ध उपासक उपासिका आणि बाहेरील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थिती दिली आहे. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी भीमनगर, शास्त्री नगर, सुयोग कॉलनी, सम्राट अशोक नगर, मधुवन कॉलनी या सर्व जामनेर शहरातून नागरिकांनी उपस्थिती दिली. आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. भगवान बुद्ध तथागत, तसेच आज ज्यांचा महापरिनिर्वाण दिन आहे 63वा, या दिनानिमित्त मी समस्त जनतेला एवढंच सांगू इच्छितो की आज जो हा उहापोहा चाललेला आहे तर हे सगळ्या बाबासाहेबांच्या संविधानाची देणगी आहे. आणि तुम्ही आपण आज जे समोर उभं राहून बोलत आहोत हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान आहे. या 63व्या महापरिनिर्वाण दिनी मी एवढंच सांगितलं इच्छितो, विशेष करून तरुण वर्गाला, की आपण व्यसनापासून अलिप्त राहून या बाबासाहेबांच्या कार्याला हातभार लावा, एवढीच विनंती करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. लोकांतराचे रहस्य जाणणारे सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, आमच्या सर्व बहुजनांचे विधाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांना सर्वप्रथम नमन करतो. आज आपल्या जामनेर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तरी या रॅलीमध्ये भीमनगर, सम्राटनगर, सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी कॉलनी, गिरजा कॉलनी म्हणजे जामनेर शहरातून सर्व लोकांनी उपस्थिती दिली व तसेच हा कार्यक्रम यशस्वी घडवून आणला. या दिनाचं एक महत्त्व असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी जीवनयात्रा होती हे संपूर्ण त्यांनी या समाजाला अंधारातून उजाळ्यात आणण्यासाठी केलेली आहे. म्हणून या दिनानिमित्त आपल्याला त्यांचा आदर्श ठेवून त्यांची जी विचारधारा आहे हे आत्मसात करावी लागेल. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.